देवळाली प्रवरा इथं दिनांक 2 सप्टेंबरला सकाळी सोपान वरखडे यांच्या वस्तीवरील कुत्र्याची शिकार करून शिकार घेऊन जात असताना एक 1.5 वर्ष वय असलेला बिबट्या संजय वरखडे यांच्या शेतातील विहिरीत पडला होता. सोमवारी दुपारी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला बाहेर काढले आणि डिग्रस मधील नर्सरीत त्याच्यावर उपचार करण्यासाठी घेऊन गेले आहेत. जीव वाचवण्यासाठी बिबट्या बराच वेळ विहिरीच्या कपारीवर बसून होता. सकाळी 11 वाजण्याच्या सुमाराला लहानबाई वरखडे या शेतात चारा काढण्यासाठी गेल्या. चारा काढीत असताना विहिरीतून बिबट्याचा गुरगुरण्याचा आणि डरकाळी फोडल्याचा आवाज आल्याने लहानबाई यांनी विहिरीत डोकावून पाहिलं असता विहिरीतील कपारीवर बिबट्या दिसताच त्यांनी मोठ्याने आरडाओरड केली आहे. त्यांनी पती संजय वरखडे यांना बिबट्याची माहिती दिली. त्यांनी तात्काळ नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना ही माहिती दिली आहे. त्यानंतर नगराध्यक्ष कदम यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. घटनास्थळी वनविभागाचे वनपाल गोरक्षनाथ लोंढे, सचिन गायकवाड, वामन लांबे, बाळासाहेब दिघे, जयराम सागर, प्रदीप कोहकडे, लक्ष्मण किनकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली आहे. वरखडे यांच्या शेतातील विहिरीतील बिबट्याची पाहणी करून उपस्थित शेतकऱ्यांच्या मदतीने विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला जेरबंद करण्यात त्यांना यश आलं आहे. देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष श्री सत्यजित कदम पाटील यांनी आम्हाला संजय सावित्रा वरखडे यांच्या विहिरीमध्ये बिबटे वाघ पडल्याची आम्हाला कल्पना दिली. त्यानुसार आम्ही वरिष्ठ कार्यालयाला खबर दिली असता आम्हाला माननीय MS रेड्डी साहेब व सहाय्यक वन संरक्षक श्री RG देवकिळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही देवळाली प्रवरा इथं पिंजऱ्याला बंदिस्त करण्यासाठी पिंजरा घेऊन येऊन काम ग्रामस्थांच्या मदतीने तो पिंजरा विहिरीत सोडून सदर पिंजऱ्या बिबट्यामध्ये बंदिस्त केला आणि तो आता सुरक्षित स्थळी घेऊन गेलेला आहोत. प्रतिनिधी विनाश पटेकर, ब्युरो रिपोर्ट, राहुरी.